वर्धा जिल्ह्यातील अलीपूर येथील नागरिकांच्या विद्युत कार्यालयात बाबत विद्युत वीज वितरण कंपनीद्वारे ठेकेदार मार्फत प्रत्येक गावामध्ये घरातील मीटर बाहेर काढून खांबावर लावण्याचे काम सुरू करण्यात आले. काही वर्ष अगोदर प्रत्येक नागरिक बांधवांच्या घरामधील मीटर घराच्या बाहेर भिंतीवर लावण्यात आले होते, जेणेकरून मीटरचे रिडिंग घेणे सोयीस्कर होईल. आता मात्र घराच्या बाहेर जे मीटर आहे ते मीटर सार्वजनिक ठिकाणी असलेल्या लोखंडी पोलवर एका पेटीमध्ये लावण्यात येणार आहे व त्या पेटीमध्ये परिसरातील एकूण 12 मीटर अंदर लावण्याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. जर त्या पेटीमधील मीटर बंद पडले किंवा मीटर शॉर्ट सर्किट झाले तर त्याला जबाबदार कोण राहील व ग्राहकांना कसे माहीत पडेल, कारण वीज वितरण कंपनीला अर्ज करून सुद्धा घरी लाईनचा प्रॉब्लेम काढण्याकरता व बघण्यासाठी कंप्लेंट देऊन सुद्धा घरी कोणीही येत नाही व आता चक्क सार्वजनिक ठिकाणच्या लाईनच्या पोलवर एका डब्यामध्ये मीटर लावण्याचे काम सुरू आहे. हे मीटर घरी आहे तिथेच राहू द्यावे व सार्वजनिक खांबाच्या बॉक्समध्ये न लावावे याबाबत अल्लीपूर येथील विद्युत अभियंता विनोद नरड यांना गावातील माजी पंचायत समिती सदस्य अशोक सुपारे, समाजसेवक विजय जयस्वाल, माजी ग्रामपंचायत सदस्य सतीश काळे आदी यांच्या वतीने देण्यात आले. महाराष्ट्र TV24 साठी सतीश काळे यांची रिपोर्ट, वर्धा.